21,000 कोटींचा टाटा एअरबस कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातमध्ये, महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप, तर अपयश लपवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, भाजपचा पलटवार। कोल्हापुरात दारू अड्डे उद्ध्वस्त करायला गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, हातकणंगलेच्या माणगाववाडीतील घटना, हल्ल्यात महिला पोलीस अधिकारी जखमी। एसटी महामंडळाच्या संचालक मंडळांची आज 302 वी बैठक, 4,000 गाड्यांसोबतच महागाई भत्ता आणि उत्पन्नाचे आर्थिक स्रोत निर्माण करण्यावर असणार भर। राज्यातील सर्व पोलिसांना सिटी बसमधील मोफत प्रवास बंद, वाहतूक भत्त्याचा पगारातच केला समावेश, रितसर तिकीट काढूनच करावा लागणार प्रवास। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात घट, मुंबईत मात्र सर्वाधिक कमाल तापमान। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नरेंद्र मोदी हे महान देशभक्त म्हणत केलं कौतुक, तर भारत आणि रशियाच्या संबंधांवरही केलं भाष्य। आणि ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे, मालकी मिळताच ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तिघांना दाखवला बाहेरचा रस्ता। नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। घडामोडी